राज्यातलं राजकारण प्रचंड तापलेलं असताना आता बातमी आहे ती आणखी एका राजकीय बॉम्बची. फडणवीस आणखी एक राजकीय बॉम्ब टाकणार असल्याचं सुतोवाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलंय. तर फडणवीसांच्या व्हिडिओ बॉम्बवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज सभागृहात उत्तर देणार आहेत, त्यामुळे सभागृहातले हे बॉम्ब हल्ले इंटरेस्टिंग ठरणार आहेत. फडणवीसांच्या व्हिडिओ बॉम्बला आज गृहमंत्री उत्तर देणार आहेत. काय उत्तर देतायत ते, करारा जवाब देतात का, याकडे सगळ्यांचं लक्ष. कशा प्रकारची कसं कारण, पहिला बॉम्ब पडला तेव्हा मी आ करून बसलो होतो की आता काय पडत आहे, आणि मग आम्हाला कळलं की हा मोठा बॉम्ब टाकला. देवेंद्रजीने एवढी सूचना दिली की दादा आता सोमवार मंगळवारी दुसरा बॉम्ब टाकू, ते काय टाकणार आहेत हे मी त्यांना विचारणार नाही, सभागृहामध्ये तुमच्याबरोबर मला ऐकायला मिळेल. काय असेल नाही, आता असं आहे की आज आता कामकाज पत्रिकेमध्ये जे दाखवलेलं आहे ते लक्षवेधीच्या नंतर उत्तर दाखवलेलं आहे, परंतु आता कोऑर्डिनेशन कमिटीची मीटिंग आहे, त्या मीटिंगमध्ये ठरेल किती वाजता उत्तर द्यायचं, आणि उत्तरात काय असेल हे उत्तर ऐकल्यावरच तुम्हाला कळेल. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष यांचा दावा आहे प्रत्युत्तर देणार सर, एक प्रत्युत्तर देणार सर, फोडला जाईल विरोधी पक्ष येते सर. नाही असं आहे, आता त्यांच्याकडे किती बॉम्ब आहेत आणि ते कधी कधी कशा कशावर फोडणार आहेत ते त्यांचं त्यांनाच माहिती. सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने आज भाजपाचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत भाजपाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उत्तर देत आहेत, त्यानुसार ज्या पद्धतीने असेल त्यामध्ये राज्याचे गृहमंत्रीसुद्धा उत्तर देतील, आणि नेमकं हे उत्तर काय असेल हे देखील स्पष्ट होईल. सुवर्ण अगदी बरोबर सागर, गृहमंत्री तर आता बोलत होते, खरं तर त्यांनी अगदीच सपक उत्तर दिलं असं म्हणावं लागेल. पण सागर, काल आणि ज्यावेळेला व्हिडिओ बॉम्ब फडणवीसांनी टाकला तो ट्रेलर होता आणि आज पिक्चर असेल असं म्हणायचं आपण, अर्थात ज्या पद्धतीने काल फडणवीस यांच्या घरी पोलीस आले होते, त्यांनी जबाब नोंदवून घेतला, या सगळ्या पार्श्वभूमीवर आज त्याचे पडसाद सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर दोन्ही ठिकाणी दिसणार आहेत. याचं प्रमुख कारण असं म्हटलं जातं की एकतर भाजपाचे आमदार हे या ठिकाणी थोड्या वेळात म्हणजे साधारणतः 10:30 वाजता आंदोलन करणार आहेत. आजचं आंदोलन हे प्रामुख्याने दोन विषयांवर असेल, एक तर अधिवेशनाची सुरुवात, नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची सुरू झालेली आहे तीच भूमिका राहील, दुसरी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना अधिवेशनाच्या कालावधीमध्ये मुद्दामून नोटीस देणं, जबाब नोंदवायला येणं, याचा अर्थ विरोधी पक्ष नेत्यांवर दबाव आणणं अशा स्वरूपाचा आहे. त्याचे देखील पडसाद आजच्या सभागृहामध्ये दिसतील. भाजपाचे आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करणार आहेत, तसंच ज्यावेळेस राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे उत्तर देतील त्याला पॉईंट ऑफ ऑर्डरच्या अंतर्गत विरोधी पक्ष नेते त्यांची भूमिका मांडणार आहेत. अर्थसंकल्पावर आज चर्चा सुरू आहे, यामध्ये सुद्धा गृहखात्याच्या विषयावर मांडताना देवेंद्र फडणवीस काही महत्त्वाच्या कागदपत्र आजही सादर करतील की काय, त्याची एक चर्चा खूप जोरदार सुरू झालेली आहे. सागर, 10:30 वाजता ज्या वेळेला विरोधक तिथे पोहोचतील त्यावेळेला पुन्हा एकदा कदाचित तुमच्याकडनं माहिती घेता येईल. धन्यवाद सध्या या संपूर्ण माहितीसाठी.